अजितदादांचा निर्णय योग्यच. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर म्हाळसाळ यांचे प्रतिपादन, आज जो राजकीय भूकंप झाला या भूकंपाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळे थैमान घातले आणि तो भूकंप म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते अजित पवार यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि स्वतःच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ मिळवली व त्यातूनच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं की हा निर्णय अजित पवारांचा वैयक्तिक असून हा पक्षाशी निगडीत कुठल्याही प्रकारे नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष किशोर म्हाळसाळ यांनी अजितदादांचा निर्णय हा योग्य असून हा निर्णय दादांनी शेतकऱ्यांसाठी व बेरोजगार तरुणांसाठी घेतलेला आहे व ह्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही दादांबरोबर खंबीरपणे उभे राहू. परंतु बारामतीमध्ये आपल्याला काही बॅनर लागलेले दिसत आहेत व ह्या बॅनरवरती लिहिलं आहे की आम्ही 80 वर्षाच्या योद्ध्यासोबत. तर येत्या काही दिवसांमध्ये राजकारण अजून काय पाहायला मिळतंय जाणून घेऊ. आज एक महाराष्ट्राच्या राजकीयामध्ये एक राजकीय भूकंप निर्माण झालेला आहे आणि तो राजकीय भूकंप म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजितदादा पवार यांनी पवार साहेबांच्या विरोधात जाऊन भाजपा सरकारला पाठिंबा दिलेला आहे आणि हे जाणून घेण्यासाठी की अजितदादांनी केलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य हे जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष किशोर म्हाळसाळ आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि जाणून घेऊ त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया. तर सर्वप्रथम पुणे लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. अजितदादांनी घेतलेला निर्णय कितपत योग्य आहे तर काय सांगाल यावर तुमचं मत काय? महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 1 महिन्यापासून आपण वेगवेगळे चित्यांतर पाहतोय. अचानकपणे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जो अवकाळी पावसाने महाराष्ट्रावरती आक्रमण केलं आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रातला शेतकरी हवालदिल झाला, त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं प्रत्येक पॉलिटिकल पार्टीनं गांभीर्यानं पाहणं गरजेचं होतं, पण असं होत असताना दिसलं नाही. आदरणीय अजितदादा पवार यांनी सकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा महाराष्ट्रातील खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांसाठी धक्काच होता, परंतु दादांनी हा निर्णय शेतकरी आणि बेरोजगार तरुण हा फरफटतोय भरकटतोय अशा वेळेस कुठंतरी स्थिर सरकार असावं. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊन ह्या तीन लोकांना एकत्र सांभाळणं 5 वर्ष अवघड होऊन बसलं होतं. यांच्या चर्चांमध्ये दिल्लीला मिटिंग, मुंबईला मिटिंग, या मिटिंगामध्ये यांचं वातावरण अतिशय खराब झाले असं दिसत होतं. आणि अशा परिस्थितीत जर वडून ताणून सरकार केलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्याला, बेरोजगाराला, कुठल्याही तरुणाला मायबाप राहणार नाही. हा एक महाराष्ट्रातील तळागाळातील शेतकऱ्याचा आणि तरुणांचा आवाज ओळखून, त्यांच्यावरती पुढच्या काळात येणाऱ्या अडचणी ओळखून आदरणीय दादांनी हा निर्णय घेतला आणि तो निर्णय महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. कारण तात्काळ महाराष्ट्राला सरकार देणं गरजेचं होतं. अशा परिस्थितीत जर वाट बघत बसलो, मिटिंगांवर मिटिंगा घेत बसलो, तर महाराष्ट्रातील कुठल्याही माणसाला न्याय मिळणार नाही. हा फक्त एकच पवित्र अजेंडा म्हणून आदरणीय अजितदादा पवार यांनी भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केला आणि त्या ठिकाणी आज शपथविधी सोहळा झाला. आपल्याला एक प्रश्न आहे की पवार साहेबांनी सांगितलेला आहे की अजितदादांनी जो निर्णय घेतलाय तो निर्णय पक्षाच्या विरोधात आहे आणि त्यांच्यावर कारवाई देखील होणार आहे, तर यावरती आपलं काय प्रतिक्रिया? पक्षांतर बंदी कारवाई म्हणून आदरणीय पवार साहेबांनी घेतलेला निर्णय योग्यच असेल, परंतु अजितदादांचा निर्णय चुकलाय असं अजिबात म्हणता येणार नाही. कारण महाराष्ट्रातील भरडल्या गेलेल्या शेतकऱ्याला आणि तरुणांना कुणीतरी मायबाप व्हावं म्हणून तात्काळ स्थापन करण्यासाठी सरकार स्थापन करण्यासाठी आदरणीय अजितदादांनी निर्णय घेतलेला आहे. आणि पक्षांतर बंदी कारवाईमध्ये ती कारवाई होईल न होईल, अजितदादांबरोबर किती लोक आहेत किती नाहीत हे आपल्याला येणाऱ्या काळात दिसणारच आहे, परंतु आज महाराष्ट्राच्या दृष्टीने आजचा झालेला निर्णय स्वागतार्ह आहे. एक महाराष्ट्रामध्ये आता जो ओला दुष्काळ निर्माण झालेला आहे आणि ह्या ओला दुष्काळासाठी राज्य सरकार नसल्यामुळे राज्यपालांनी जो निर्णय घेतलाय की प्रति हेक्टरी 18,000 रुपये दर, तर हा दर कितपत योग्य आहे आणि ह्या दरासाठी अजितदा किती प्रयत्न करतील आणि कितपत योग्य आहे की 18,000 वाढून लोकांना अजून त्याच्यामध्ये काही भरपाई मिळावी, नुकसान भरपाई? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले असं आपल्याला अजितदादांचं नेतृत्व महाराष्ट्राला परिचित आहे. दादांनी शब्द दिलाय संपूर्ण कर्जमाफी आणि जी काय तुटपुंजी मदत आहे त्यात 100% वाढवून मदत, शेतकऱ्यांच्या हुशाला खंबीरपणे उभा राहणार असं अजितदादांचं नेतृत्व आहे आणि त्यांनी दिलेला शब्द ते निश्चित पाळतील, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा हा निर्णय झालेला आहे. आपल्यासाठी शेवटचा एक प्रश्न आहे की राष्ट्रवादीचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून आपण साहेबांच्या पाठीशी ठाम राहणार अजितदादांच्या पाठीशी? आता निश्चितच पवारसाहेबांचं नेतृत्व अख्ख्या देशाला माहिती आहे,
आणि पवार साहेबांनी जो काही चमत्कार या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवला त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणाई त्यांचा फॅन क्लब अतिशय वाढलेला आहे. मी पण पवार साहेबांच्या नेतृत्वाला मानणारा कार्यकर्ता आहे. परंतु आज महाराष्ट्रातील परिस्थिती जर पाहिली शेतकऱ्यांच्या, मी वारंवार हेच म्हणतोय, बेरोजगार तरुणांच्या दृष्टीने अजितदादांनी घेतलेला निर्णय अतिशय स्वागतार आहे. म्हणून मी येणाऱ्या काळात या शेतकऱ्यांच्यासाठी, तरुणांसाठी आदरणीय अजितदादांच्या बरोबर राहणं पसंत करेन. तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष किशोरजी मासाळ. त्यांच्याकडून जाणून घेतलं की अजितदादांनी घेतलेला निर्णय हा अतिशय योग्य आहे आणि त्यांनी जो निर्णय घेतलाय तो बेरोजगार लोकांसाठी आणि शेतकरी वर्गासाठी अतिशय योग्य आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सह मी विकास तोकरे, पुणे लाईव्ह, बारामती.